नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत तर मित्रांनो आज आपण दोन नियोजन आपण याच्या अगोदरच दिले आहे जसे की लागवड ते तीस दिवसापर्यंतचं नियोजन जे आहे आलेपिकामधील तर ते कशा पद्धतीने करावं त्यानंतर लागव तीस ते साठ दिवसाचं नियोजन हे कशा पद्धतीने करावं तेसुद्धा आपण दिलेलं आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये साठ ते नव्वद दिवसाचं नियोजन हे कशा पद्धतीने करावं याबद्दलची माहिती सविस्तर माहिती घेणार आहोत जेणेकरून हा आपला फुटवेचा फुटवे काढण्याचा स्टेज आहे आणि हा ह्या एक कालावधी खूप महत्त्वाचा आहे जेणेकरून फुटवे आपल्याला चांगल्या पद्धतीने जर निघले म्हणजे जास्त निघले आणि त्याची जाडी जी जा आहे तीसुद्धा जर चांगल्या पद्धतीनं वाढली तर निश्चितच आपला जशी फुटव्याची जाडी असते तशीच त्या तुलनेमध्ये कंदाची जाडी असते तर आपल्याला फुटव्याची जाडी आणि फुटव्यांमध्ये वाढ करणं खूप आल्या पिकामध्ये उत्पादनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असते त्याबद्दल आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे शेवटपर्यंत नक्की बघा हे जर नियोजन तुम्ही एका महिन्याचं केलं तर तुमचं या एका महिन्यानंतरचं नियोजन थोडं मागं पुढे जरी झालं तरी तुमच्या उत्पादनात काही एक फरक पडणार नाही हा एक महिना असा असतो नव्वद दिवसापर्यंतचा साठ ते नव्वद की हा उत्पादनाच्या दृष्टीने खूप महिना महत्त्वाचा महिना असतो की जेणेकरून या स्टेजमध्ये झालेली वाढ जी आहे तर ती येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्यामध्ये जास्त बदल करावे लागत नाही थोडं कमी जादा तरी झालं या स्टे या महिन्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित तंतोतंत खतांचं नियोजन त्यामध्ये फवारणी नियोजन झालं किंवा मायक्रोन्युट्रनचं नियोजन झालं तर हे जर व्यवस्थित केलं हा एक महिना असा असतो की याचाच उत्पादनामध्ये खूप मोठा फायदा असतो तर चला सुरू करूया तर आपला आजचा विषय आहे की आले साठ ते नव्वद दिवसाचे नियोजन अधिक फुटवे वाढीसाठी व फुटव्यांची झाडी वाढण्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला काम करता येईल तर मित्रांनो याला आपण एक पाच पाच दिवसाचा विभाग केला आहे की तीस दिवसामध्ये पाच पाच दिवसाचे भाग पाडले आहेत की त्या पाच पाच दिवसाला आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत जसं की खतं कोणती द्यायचे आहे मायक्रोन्यूट्रियन फवारणी वर खत हे सर्वच डोस आपण या महिन्याचे जे द्यायचे त्याबद्दल संपूर्ण माहिती घेणार तर मित्रांनो सर्वात प्रथम जर तुमच्या पिकाला साठ दिवस झाले किंवा साठ दिवसाचा हा विषय कॉन्सेप्ट तुम्ही सोडून द्या फक्त आज तुम्हाला जिथून सुरुवात करायची तो दिवस पहिला जायचा आणि तिथून तीस दिवसाचं नियोजन करायचं तुम्हाला एकसठ झाले असेल पासष्ट झाले असेल कोणाचे सत्तर झाले असेल किंवा कोणाचे साठला पण बाकी असतील तर त्यांनी ही कॉन्सेप्ट सोडून द्यायची साठ दिवसाची परंतु फक्त नियोजन आपल्याला तीस दिवसाचं घ्यायचं आहे याकडे विषा लक्ष देऊन काम करायचं आहे तर आजचा पहिला दिवस असा पकडूया आपण तर आज आपल्याला काय करायचं तर आज आपल्याला ह्युमिक ॲसिड घ्यायचं आहे कॅम्पो जर मिळालं तर अतिउत्तम लिक्विडमधलं तर एक लिटर ह्युमिक ॲसिड प्लस कोणत्याही कंपनीचं ॲमिनो ॲसिड एक लिटर ह्युमिक प्लस ॲमिनो या दोन्ही आपल्याला घ्यायचं आहे दोन्ही मिक्स करायचं आहे एक शंभर लिटरच्या एक बॅरलमध्ये एकरी आणि हे जी गोष्टी सांगणार आहे मी तर हे एकरी असणार आहे एकराचं प्रमाण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे परत परत एखाद्या वेळेस माझ्या लक्षात राहणार नाही ना तर हे एकराचा डोस आहे जो पण सांगणार तो तर एक लिटर ॲमिनो ॲसिड एक लिटर ह्युमिक ॲसिड हे आपल्याला सर्वप्रथम द्यायचं आहे हे झालं आजचा एक दिवसाचं नियोजन त्यानंतर पुढील तीन दिवसानंतर एक तीन दिवसाच गॅप घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक एक किलो बोरॉन आणि पाच किलो मॅ कॅल्शियम नायट्रेट हे घ्यायचं आहे आणि एक तिसऱ्या दिवशी आपल्याला कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉन हे द्यायचं आहे जेणेकरून थोड्याफार प्रमाणामध्ये असे पीळ आपल्या आलेमध्ये पडलेले आहेत थोडंसं उगवणीला थोडंसं छोटं छोटं राहिले चांगला स्टंप निघाल चा नाही तर मॅग्नेशियम हे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे ह्या गोष्टी होत असतात आणि बोरानचीही डिफिशियन्सी त्याला थोड्याफार प्रमाणात असते तर आपल्याला कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरान ती एक तिसऱ्या दिवशी द्यायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला बारा एकसष्ट खत द्यायचं आहे पाच किलो म्हणजेच पाचव्या दिवशी एक पहिल्या दिवशी आपण ॲमेनिॲसिड प्लस ह्युमिक ॲसिड दिलं आणि तिसऱ्या दिवशी कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉन दिलं आणि पाचव्या दिवशी आपल्याला बारा एकसष्ट खत द्यायचं आहे पाच किलो त्यानंतर त्याच दिवशी आपल्याला फवारणी पण घ्यायची हे नियोजन व्यवस्थित लक्षात घ्या लक्षपूर्वक तुम्हाला समजलं नाही पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा त्याच दिवशी ज्या आप दिवशी आपण बारा एकसष्ट देतो आहे त्याच दिवशी आपल्याला स्प्रे घ्यायचं आहे त्यामध्ये घ्यायचं आहे नेटिव्ह घ्यायचं आहे बायरचं दहा ग्रॅम प्रति वीस लिटर पंपाला त्यानंतर कासूबा कासोबी घ्यायचं आहे धानुकाचं तीस एम एल प्रति वीस लिटर पंपाला आणि त्यानंतर ॲम्प्लिगो घ्यायचं आहे कीटकनाशक म्हणून तर ते घ्यायचं आहे आपल्याला दहा एम एल प्रति वीस लिटर पंपाला तर नेटिव्हमुळे तुमचा जो कर्प आहे किंवा बॅक्टेरियल ज्याही गोष्टी असतील इन्फेक्शन तुमच्या पिकाला झालेलं असेल ते कवर का होईल कासोबीमुळे येथे एक अँटीबायोटिक आहे तर याचं प्रमाण वाढू देणार नाही आणि रोग पूर्णपणे कमी होईपर्यंत ते काम करत असतं तर ही फवारणी घ्यायची तुम्हाला फवारणी शक्यतोवर सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेसच घ्यायची जेणेकरून त्याचे रिझल्ट खूप चांगले येते हे झालं पाच दिवसाचं नियोजन त्यानंतर दहाव्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे मायक्रोन्यूट्रन घ्यायचं आहे रानाडेचं घ्यायचं आहे की साईड नावाने मिळतं थोडंसं महाग जाईल परंतु मायक्रोन्यूट्रनचा फुटवे काढण्यामध्ये खूप मोठा रोल असतो कारण सूक्ष्मा अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फुटवॅनमध्ये खूप कमी प्रमाण असतं तर सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला देणं खूप गरजेचं असतं कमी प्रमाणात लागतं आणि ह्या महिन्यामध्ये खास करून त्याचा गरज जी आहे ती खूप जास्त प्रमाणात असते तर आपल्याला तीन लिटर द्यायचं आहे एकरी एक पाच लिटरचं कॅन घेऊन यायचं आहे कारण ह्या महिन्यामध्ये आपल्याला ते सर्वच वापरायचं आहे तीन लिटर आपल्याला डोस द्यायचा आहे दहाव्या दिवशी त्यानंतर दहाव्या दिवशी आपलं काय करायचं आहे वर खताचा पण एक डोस द्यायचा आहे तर त्यामध्ये तुम्हाला काय घ्यायचं आहे अठराशेचाळीस म्हणजेच डी ए पी प्लस दोन बॅगा डी ए पी घ्यायचं आहे प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं आहे पंचवीस किलो आणि हे खत असं कोंबावर पडणार नाही याची काळजी घेऊन व्यवस्थितरित्या मधोमध नळीवरती टाकायचं आहे हे झालं दहा दिवसाचं नियोजन त्यानंतर पंधराव्या दिवशी म्हणजे दहा दिवसानंतर पाच दिवसांनी पंधराव्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे चौदा अठ्ठेचाळीस घ्यायचं आहे पाच किलो प्लस त्याच्यामध्ये पाचशे ग्रॅम फेरस म्हणजे चौदा अठ्ठेचाळीस एकदा सोडून द्यायचं आहे ड्रिप आणि त्याच याच्यामध्ये पुन्हा फेरस आणि झिंक हे दोन मिक्स करायचं खत आणि फेरस झिंक एकत्र मिक्स करायचं नाही खत सोडणं झाल्यानंतर फेरस आणि झिंक फेरस घ्यायचं आहे पाचशे ग्रॅम आणि झिंक घ्यायचं जीं आहे पाचशे ग्रॅम फेरस शक्यतोवर पी आर आयग्रोचं मिळालं तर बघा म्हणजे त्याचे रिझल्ट अजून चांगले असतात सहा टक्क्याचं फेरस आहे आणि जिंक तुम्ही पर्सेंटेज कमी का जादा काय असेल ते मिळेल तुमच्याकडे ते घेऊ शकता तर हे झालं पंधराव्या दिवसाचं नियोजन हो त्यानंतर आपल्याला एक फवारणी घ्यायची तर तिच्यामध्ये काय घेणार आपण अवतार घ्यायचं आहे आपल्याला प्रति वीस लिटर पंपाला चाळीस ग्रॅम त्यानंतर इमाम ॲक्टिंग घ्यायचं आहे दहा ग्रॅम प्रति वीस लिटर पंपाला आणि मायक्रोनिट्रिंग घेऊ शकता आपण चिलीमिक्स कॉम्बी किंवा इतर कोणतंही जे अन्नद्रव्याचं यात सर्व घटक आहेत पाच सहा घटक जे आहेत ते जे आहेत तर ते आपल्याला तीस ग्रॅम मायक्रोन्यूट्रन त्याच पंपामध्ये घ्यायचं आहे आणि एक स्प्रे घ्यायचा आहे त्यानंतर विसाव्या दिवशी आपल्याला बारा एकसष्ट या खताचा वापर करायचा आहे सात किलो सात किलो बारा एकसष्ट म्हणजे आपल्याला थोडासा डोस दोन किलोने वाढवून द्यायचा आहे कारण आपलं पिकाला जे आहे त्याची भूक थोड्या प्रमाणात वाढलेली असते त्यामुळे आपल्याला बारा एकसष्ट सात किलो डोस द्यायचा आहे त्यानंतर दिवस पंचवीसावा पंचवीसाव्या दिवशी आपल्याला रानड्याचं राहिलेलं दोन किलो जे आहे दोन लिटर जे आहे ते डी एफ राहिलेलं ते आणि त्यासोबत एक लिटर ॲमिनो ॲसिड हे पुन्हा द्यायचं आहे हे ड्रीपवाटी द्या त्यानंतर आपल्याला फवारणी घ्यायची आहे तर फवारणीमध्ये ब्ल्यू कॉपर घ्यायचं आहे चाळीस ग्रॅम प्रति वीस लिटर पंपाला आणि इमाम ॲक्टिंग घ्यायचं आहे दहा ग्रॅम प्रति वीस लिटर पंपाला ही एक आपल्याला त्याच दिवशी पंचवीसाव्या दिवशी फवारणी पण घ्यायची आहे आता राहिला एक तिसावा दिवस तर तिसाव्या दिवशी आपल्याला चौदा अठ्ठेचाळीस या खताचा वापर करायचा आहे पाच किलो ती पाच किलो घेऊ शकता किंवा सहा किलो घेऊ शकता परंतु पाचच्या वरती सहाच्या खाली तुम्ही जसं मिळाल तसं बघा एकरी हे सर्व डोस आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही एक तीस दिवसाचं नियोजन जर केलं तुमच्या प्लॉट साठ दिवसाचा असो सत्तर दिवसाचा असो काहींचा ऐंशी दिवसाचं पण असू शकतो परंतु हे असं संतुलित अन्नद्रव्य म्हणजे जे या स्टेजमध्ये फुटव्यांची वाढ होण्यासाठी आणि जाडी वाढण्यासाठी या अशा पद्धतीचं एक शेड्यूल आपल्याला प्रत्येक आले उत्पादक शेतकऱ्याला राबवणं खूप महत्त्वाचं आहे हे शेड्यूलनेच जे आहे तर ते उत्पादनामध्ये खूप पा कायापालट होऊ शकतो तुम्ही ह्या तीस दिवसात बघा अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तुमचा प्लॉट तुम्हाला दोन तीन पटीने चांगला झालेला दिसेल तुम्ही एक एक म्हणजेच तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तर एक ड्रीप लाईन बंद ठेवायची तिला तुमच्याप्रमाणे नियोजन करायचं आहे तुम्ही जसं तुमचं चालू आहे शेड्यूल त्याप्रमाणे आणि ह्या बाकीच्या प्लॉटला मी सांगतो आहे त्याप्रमाणे शेड्यूल तुम्ही तयार करा तर तुमच्या त्या एका नळीमध्ये आणि या बाकीच्या प्लॉटमध्ये दुप्पट ते तिप्पट फरक तुम्हाला शंभर टक्के जाणवणार आणि हे नियोजन झाल्यानंतर आपला पूर्ण हिडू येतो किंवा नाही येतो त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला ह्युमिक ॲसिडचा वापर करायचा आहे ह्युमिक ॲसिड प्रत्येक महिन्याला गेलंच पाहिजे यात काही शंकाच नाही ह्युमिक ॲसिडची गरज खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते तर हे अशा पद्धतीचं मित्रांनो नियोजन होतं तर हे नियोजन तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे हा शेड्यूल तुम्ही राबवा आणि उत्पादनामध्ये निश्चित तुमच्या वाढ होईल तर मित्रांनो ह्या आणि अशा प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी ज्यांनी कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृषी मूल्य यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि वेल आयकॉन पण दाबा जेणेकरून यानंतरही तुम्हाला अशाच पद्धतीचे व्हिडिओ जे आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण प्रसारित करतो ते तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यासाठी बेल आयकॉन पण दाबा <coughs> व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद